स्वागत। आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ती आहे संत नगरी शेगाव। आज संत गजानन महाराज यांचा 144वा प्रगट दिन आहे आणि याच अनुषंगाने आपण माझ्या मागे पाहू शकता की कशा प्रकारे भक्त या ठिकाणी आलेले आहेत। सर्व कोरोनाच्या नियमाचे पालन करीत अंतर्गत जी पूजाविधी असते ती अंतर्गत पूजाविधी चालू आहे। शास्त्रांचे ठरवून दिलेले नियम आहेत आणि ई पासद्वारे या ठिकाणी भक्त या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि मंदिरातूनही सुद्धा भक्तांसाठी अगदी चांगल्या पद्धतीनं दर्शनाचा लाभ मिळावा भक्तांना या अनुषंगानं ज्या काही उपाययोजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत। प्रशासनाच्या वतीने सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्त चांगला ठेवलेला आहे। हे सगळं तरी खरं असतं पण कुठेतरी गजानन महाराजांच्या जयघोषांना शेगाव नगरी पूर्णतः या ठिकाणी डोंडुमली आहे आणि पुन्हा एकदा कोरोनाचं सावट गेल्यानंतर या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात दणदणात आणि डाळ उतुंगाचा गजर या ठिकाणी होताना आपल्याला निश्चित दिसेल आणि मोठ्या संख्येनं निर्बंध जरी असले तर सर्व नियमांचं पालन करत भक्त या ठिकाणी आलेला आहे। याचाच आढावा आपण घेणार आहोत। काही भक्तांच्या सुद्धा या ठिकाणी आपण मनोगत एमकेनच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। गणेश सावरकर एमकेन मराठीसाठी सुद्धा धोरणं आली आहे। शेगावची वारी म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे। आता महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर संपू दे, आम्हाला सोहळा पाहायला मिळू दे। तो सोहळा जो कोरोनामुळे 2 वर्षापासून बंद आहे तो पाहायला मिळणं हे आमच्यासाठी खूप मोठी मेजवानी असते, पण त्यालाच आम्ही मुकतो आहे। आमची महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे। माऊली आता हे सगळं संपू दे आणि आम्हाला पूर्वीसारखा आनंद मिळू दे। गजानन महाराज की जय। कुठून आले ते का? मी औरंगाबादवरनं आले। मी गेले 25 वर्ष शेगावला येते, त्याच्यातले 3 वर्ष मी शेगाव औरंगाबाद ते शेगाव पायी वारी करत आले आणि दर महिन्यालासुद्धा मी शेगाव वारी करते औरंगाबाद ते शेगाव। काही नाही, आनंदच मिळतो आहे कारण 25 वर्ष सतत प्रगट दिनाला येत असल्यामुळे इथे येऊन जो आनंद मिळतो तो घेण्यासाठीच आले। मागणी एकच की अशीच वारी आयुष्यभर राहू दे, दर प्रगट दिनाला मला येऊ दे आणि कोरोना संपून घरात हे देशात सुखशांती नांदू दे। मी जवळपास मागील 8 ते 10 वर्षापासून नित्यनियमाने दर गुरुवारी म्हणा किंवा मला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो आणि मागील काळापासून तुम्हाला माहिती आहे 2020 ते 2019 कोविड असल्यामुळे काही निर्बंधासहित गजानन महाराज संस्थांनी आपल्या दर्शनाची वारी चालू ठेवली होती। तर म्हणजे खूप वेळेस ई पास ही जी सुविधा संस्थांनी तयार केली म्हणजे दिलेली होती त्याच्यानुसार पण आम्ही दर्शनाचा लाभ दर गुरुवारी विना किंवा आपल्याला जेव्हा अवेलेबल होता तेव्हा आम्ही घेत होतो। आज म्हणजे दर्शनाला येऊन फार आनंद झाला, मन प्रसन्नच झालेलं आहे आणि पण नाही देवाकडे आता एकच मागणी आहे की मागील 2 वर्षापासून हे जे कोरोनाचा काळ आहे हा संपुष्टात यावा आणि जे पहिलेचं वातावरण होतं किंवा कोविडच्या आधीचं जे वातावरण होतं तसंच वातावरण पूर्वीप्रमाणे राहावं हीच एक देवाकडे गजानन महाराजच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि सर्वांचं आरोग्य आणि सगळ्यांची हेल्थ ही चांगली राहावी याच्यासाठी आम्ही काय म्हणतात त्याला गजानन महाराजला विनंती केलेली आहे। आम्ही कैलास नारायण भालेराव हनसिंग या गावातून आलेलो आहोत। वाशिम तालुका आहे, जिल्हा वाशिम आहे आणि दरवर्षी आम्ही या वारीला येत असतो। याही वर्षी वारीला आलो पण मंदिर बंद असल्यानं आमची मन नाराजी झाली थोडी। बस हीच मागणी केली की आम्ही आता लवकरात लवकर संकट जाऊ दे आणि सगळ्यांना चांगलं दर्शन होऊ द्या देवाचं।